सोलापुरात शुक्रवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुतळा दहन करण्यात आला होता. सध्या महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल महाराष्ट्र राज्यात शिर्डी या ठिकाणी येऊन मराठा आरक्षणबद्दल एक शब्दही काढला नाही. कोणत्याही प्रकारचे गांभीर्य देशाच्या पंतप्रधान यांना नाही असे दिसून आले. यामुळे त्यांचा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुतळा दहन करण्यात आला. देशाचे पंतप्रधान काल महाराष्ट्रात येऊन मराठा आरक्षण विषय न बोलल्यामुळे आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्यात आला. यापुढे पुतळा न जाळता आमदार आणि खासदार यांचे गाड्या फोडू आणि त्यांचे कपडे फाडू केंद्र सरकार आणि राज्य सरकार विरोधी पक्षाने एकत्र येऊन मराठा समाजाला 50% आतून OBC मधून आरक्षण द्यावे, अन्यथा येणाऱ्या काळात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गणिमी कावाने आंदोलन करण्यात येईल असे मनोगत मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम जाधव यांनी व्यक्त केले. भाऊसाहेब रोडगे, निशांत साळवे, प्रकाश जाधव यांनी सुद्धा केंद्र आणि राज्य सरकार यांनी मराठा आरक्षण मार्गी लावावे असे मनोगत व्यक्त केले. यावेळी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक राम जाधव, भाऊसाहेब रोडगे, निशांत सावळे, चेतन चौधरी, प्रकाश जाधव, बाळू बाबर, अक्षय पांडे, मारुती सुरवसे, सुदीप पिंपरे, संभा गळके आदी समाज बांधव उपस्थित होते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.